हाय, हॅलो, नमस्कार आणि वेलकम आठवणीतल्या कोकणमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, पाऊसला सुरुवात झाली आहे. आम्ही काही उपवन देखील आणला नाही आहे आणि आपण जात आहोत खोईनला. उख ही पारंपरिक खोई ना, आणि ही आपण बनवलेलो पिंजरो. तर पिंजरो लावू जात आहो. संध्याकाळची वेळ आहे आणि गावात अशी पद्धत असता की संध्याकाळच्या वेळी पाऊस लागलो तर त्याच्यात भिजायचा, कारण आंघोळ करण्याचं टाइम हे संध्याकाळचं असतं. तर चैतन्य मी दोघंही आंघोळ करूची असल्यामुळे आम्ही उपवन म्हणजे पावसापासून वाचण्यासाठी असा वेगळा असा काय घेतला नाही आहे. दोघंही चाललाव भिजाचे आहो. कॅमेरो देखील मोबाईल भिजता आणि अशा प्रकारे आपण चाललाव भाळात. आपण त्या ठिकाणी खोईन लावणार आहो खेकड्यांसाठी आणि काय खेकडे भेटतात ते बघणार आहो. चला तर मग भाळात जाऊया. जंगल आहे, संध्याकाळचे 6:30 वाजले आहेत आणि या ठिकाणी खूप जंगल असल्यामुळे काळोख देखील भरपूर दिसता. चला तर मग निघाया. छान पाऊस लागता आणि अशा चैतन्य मी चाललाव चैतन्य पुढे गेलो. पारंपरिक खोई ना, या साईडनं खेकडे आत जाण्यासाठी जागा तिकडे बाणाच्या टोकासारखी टोका काढलेली आहे. एकदा खेकडो आत गेलो की पुन्हा बाहेर लावू शकत नाही. खेकडो असू दे, मासू असू दे, बांधण्यासाठी इकडवरती असं बांधा फिरलं असतं आणि इकडनं अशी पीठ बांधायची, इकडनं खोललात की आतले खेकडे वगैरे काढू शकतात. चला आपली ती खोल लाव लाव. भरपूर पाऊस होतो त्यामुळे तिचं शूटिंग करता येईल नाही. चला आता ही लावूया. आता आपण तिकडे खाद्य अडकवला त्याचा आणि त्या खाद्य खाऊसाठी त्याच्या वासानं जाणार. चला तर मग तर मित्रांनो, आपण दोन्ही खोईनी लावून लाव चैतन्य मी चिंब भिज लाव आणि आता पाऊस पण असो आणि अडाण्यासारखो आता आम्ही तिकडे नाही लाव आणि आता पाऊस गेलो तेव्हा आमका भिजून मारल्यान. आता उद्या सकाळी लवकर उठून जाऊ खया. ह्या वेळात जास्त काही कुरले भेटत नाही, पण थोडे जरी भेटले तरी ह्यांची जी टेस्ट असता ती इतर फळांतल्या कुरल्यांका लागत नाही. चला तर मग उद्या बघूया. आता बाय बाय. तर मित्रांनो, आपण दुसऱ्या सकाळचे 6:30 वाजले आहेत. झोपेत न उठा मी तसंच चाललोय. धोंडू सुद्धा येता तर धोंडू आणि मी चैतन्य उठलो नाही. आपण आता जात आहोत कालची जी खोईन लावलेली आहे, खून लावलेली आहेत, पिंजरे लावलेले आहेत ते आता आपण काढूसाठी जात आहोत. रात्रभर त्याच्यात जे आजूबाजूचे खेकडे होते ते आपण त्याच्यात कोंबडीची आतडी लावली आहे. तिच्या वासान ते त्या खोईनीत येणार आणि त्यांना बाहेर जाऊचो मार्ग जवा. एकदा ते एक त्या मार्गाने आत येले की बाहेर जाऊ शकत नाही आणि बाहेर जाऊसाठी ते खूप आटापिटा करतात, पण बाहेर जाऊ शकत नाही. मग आपण अशा वेळी ते आता सकाळी पकडणार तर ते कसे काय भेटतात, किती भेटतात ते आज बघूया. खूप वेळा याच्यात निराशा देखील होता. बघूया आज काय होतं. आता आपण लवकर यासाठी चाललाव की आज आपली लावणीची सुरुवात आहे. लावणी करूची आहे, जर टायमात ती लाव नाही तर आई भडकतली. तर आईचं म्हणणं सगळा करून हे धंदे करायचे, त्यामुळे सकाळी लवकर जाऊया आणि आईच्या टायमात पाठी येऊया. सततच्या पडणाऱ्या पावसामुळे
उंबळा फुटली आहेत आणि आपण ज्या पायवाटेने जात आहोत त्या पायवाटेने देखील जोरात पाणी वाहता खूप सुंदर वाटतात. चला पावसावर सुरू होऊन 1.5 महिने झाले तरी अजून देखील आंबे झाडांनी केडलेनी वगैरे पाडलेनी आहेत. वजर तर जोरातच वावता. एवढी मोठी मेहनत करून जी लावलेली खून पारंपरिक, तिच्यात फक्त 2 खेकडे गावले आहेत. आता दुसऱ्या पिंजऱ्यात बघूया. चला, वहाळाचा प्राणी एवढा प्रचंड वाढला की काल संध्याकाळी आपण ज्या ठिकाणी लावलेलो पिंजरो होतो त्या ठिकाणावर पिंजरो वाहन येऊन उलटो होऊन खालच्या साईडला राहिलो. रशी असल्यामुळे राहिलो, नाही तर तो वाहून गेलो असतो. त्यामुळे ह्याच्यात खेकडे लागताना मुश्किल आहे. तरी पण बघूया धोंडू बघता त्याच्यात काय हा काय. तर आपण ह्यो चार अडकवलो होतो आणि तो आता काढून टाकलो. 2 पिंजऱ्यात मिळन यश कुर्ले गावल्यावर 1, 2, 3, 4, 5 आणि 6 छोटे मोठे पकडून 6, एका कुर्ल्यात पिंजऱ्यात 2 आणि एका पिंजऱ्यात 4 असे 6 कुर्ले गावले. पिंजरे आपले व्हावान गेलेले त्यामुळे बारीक सारीक कुर्ले होते तेवढे तिथे, मोठे कुर्ले आजच्या पिंजऱ्यात नाहीत. तर ह्या आता टाकून देऊया. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण हे आजच्यापुरते खेकडे पकडले आहेत. तर नेहमीच ही पारंपरिक पद्धत खेकडे पकडण्याची, पारंपरिक प्रमाणे आता कारागीर पण तेवढे उपलब्ध नसल्यामुळे अशी खोईन बनवणं शक्य होत नाही. त्यामुळे आपण हे पिंजरो बनवलो. खोईनीपेक्षा पिंजऱ्याचं देखील रिझल्ट चांगलो हा. आज पाऊस जरा कमी दिसता, लावणी लावची हा. तर ज्यावेळी आपल्याला वाटता त्याच्या आदल्या दिवशी अशी खोईन टाकली की निदान आपल्या रशापुरते कुरले 4 का भेटेनत, पण ते मिळतात आणि आपलो संडे स्पेशल होता. तर अशा प्रकारे आपलो आजचो हे व्हिडिओ तुमका कसो वाटलो कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असा तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहिल्यांदा तुमच्यापर्यंत येण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद. टाटा, बाय बाय. धोंडूनी मी आता घरा जाता. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत उद्याच्या. तोपर्यंत घेऊया विश्रांती.